बघा विद्यार्थी मित्रो, आपण खूप साऱ्या प्राण्यांची माहिती बघितली, परंतु आता हे प्राणी आपल्या काही उपयोगाचे आहेत का याविषयी आपण माहिती बघूया. तर बघा, काही प्राणी आपल्या उपयोगाचे सुद्धा आहेत आणि काही अनुपयोगी सुद्धा आहेत. याच्यामध्ये जसे की आपण बघतो, आपण आपल्या घरी कुत्रा पाळतो, काही लोक मांजर पाळतात, हे काय उपयोगात येतात बरं आपल्या? कुत्रा आपल्या घराचे राखण करतो, तसेच बैल असेल, म्हैस असेल किंवा शेळ्या वगैरे असतील, गावामध्ये पाळले जातात, तर यांचा सुद्धा उपयोग आपल्याला होतो. जसे की आपल्याला म्हशीपासून दूध मिळते, गाईपासून दूध मिळते, कोंबड्यांपासून अंडी आणि मांस मिळते. अशा पद्धतीने ही प्राणी जे आहेत हे पाळीव प्राणी आहेत, आपण त्यांना पाळतो आणि त्यांचा उपयोग आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने होतो. असेच प्राणी आपल्याला नेहमी नेहमी हवे हवेसे वाटतात. कारण का? तर ते आपले पाळीव प्राणी आहेत, ते सुद्धा आपल्याला जीव लावतात आणि आपण सुद्धा त्यांना जीव लावतो. परंतु असे सुद्धा काही प्राणी आहेत की जे आपल्या निरुपयोगी असतात, ते आपल्याला खूप त्रास देतात. असे कोणते प्राणी आहेत जरा विचार कराल का? तुमच्या लक्षात आले असेल की नेहमीचा आपल्या घरातील पाहुणा म्हणजे उंदीर. उंदीर काय करतो? आपल्या घरातील विविध पुस्तके असतील किंवा कपडे असतील हे कुरतडत असतो. शिवाय आपल्या अन्नधान्याची नासाडीसुद्धा तो करत असतो. याशिवाय आपल्या घरात येणारे संध्याकाळच्या वेळेला जे डास असतात, चिलट असतात, हे सुद्धा आपल्याला त्रासदायक असतात. तर असे खूप प्राणी आहेत की जे आपल्याला त्रासदायक आहेत, जसे की कॉकरोच असेल, ढेकून असतील किंवा कत्नी असेल की जे आपल्या घरामध्ये जाळे विणतात, हे सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरतात. अशा पद्धतीने आपण निरुपयोगी आणि उपयोगी असे प्राण्यांचे वर्गीकरण करू शकतो.